नाही, तर हे सगळं आपल्या जिल्ह्याच्या जिल्ह्यापर्यंत हे पोहोचायला वेळ लागणार नाही. तिने तक्रार केलेली आहे रुपालीताईकडे की मला असुरक्षित वाटते सोशल मीडियातून किंवा चित्रताई वेगवेगळ्या माध्यमातून मला धमकी देते. धमकी द्यायला मला कुठल्या दुसऱ्या वाया वाया देण्याची आणि धमकी मी दिलीच नाही आहे. मी जे आहे ते थेट इशारा दिलेला आहे, याला धमकी नाही म्हणत आहे. आणि काय अपेक्षा आम्ही केली, अशी काय वेगळी अपेक्षा केली? अपेक्षा ही केली की सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरती तुम्ही जे उघडं नागडं फिरताय ते फिरू नका. याच्यामध्ये मी वावगं काय बोलले आणि मी चुकीचं काय बोलले? आणि मला काय धमक्या बिमक्या देता येत नाही. जे आहे ते इशारा दिला आणि ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही चार भिंतीच्या आत करा ना. तुम्ही अभिनय करा, तुम्ही नृत्य करा, पण अख्ख्या अंगावर कपडे घालून करा. रस्त्यावरती उघडं नागडं नाचू नका. एवढंच मी मागणी केली, त्याच्यात मी काय धमकी दिली? आता तुम्ही इथं जालन्यामध्ये बसलाय. याच्या आधी तुमच्यातले अर्धे जण बीडमध्ये माझ्यासोबत होते, तुमच्यातले सगळेजण धाराशिवला माझ्यासोबत होते, सोलापूरला होते, सगळ्या लातूरला होते. काय म्हटली तिकडची मातृशक्ती? काय म्हणली? अरे मी पुन्हा जबाबदारीने सांग की हा नंगा नाच रोखला नाही, तर हे सगळं आपल्या जिल्ह्याच्या जिल्ह्यापर्यंत हे पोहोचायला वेळ लागणार नाही. जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं पुतळा आहे त्या मुख्य चौकामध्ये असा सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच चालू झाला तर जालनावाल्यांना चालणार आहे का? परवा मी 1500 युवतींशी बोलले, मी सकाळी बोलले. आता काही जण सांगतात चित्रताई किती वेळा या गोष्टीसाठी पत्रकार परिषदा घेणार. ज्येष्ठ पत्रकार सांगताय, त्यांनाही मला सांगायचंय पत्रकार परिषदा मी घेत नाहीच आहे. प्रश्न विचारतायत त्याला उत्तर मी देते. जे जे प्रश्न मी उपस्थित केले त्या प्रश्नांचं उत्तर द्यावं. माझा फक्त इतकाच विषय आहे की तुम्ही अंगभर कपडे घाला, तुम्ही इतके वाह्यात कपडे त्या ठिकाणी घालून किंवा कपडे न घालताच सार्वजनिक ठिकाणी फिरताय आणि ते समाज स्वास्थ्यासाठी चांगलं नाही आहे. मला दिसलं मी बोलले, मला कुणीतरी सांगितलं की हे थांबलं पाहिजे, त्या आईने सांगितलं जिच्या मुलीवरती बलात्कार झालाय. त्या आईचा आवाज मी ऐकला, मी काय चूक केली का?